नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो हा ब्लॉग आहे ऑगस्ट 2024 दहंडीच्या अगोदरचा ब्लॉग आहे. मी गावी गेलेलो अर्जंटली, एक दिवसात जाऊन आलो वन डे रिटर्न. गणपतीला गावी जाताना नक्कीच हा ब्लॉग एंडपर्यंत पहा, रस्त्याची काय कंडिशन आहे. रात्रीचा वेळ होता, रात्रीचा मी शक्यतो अवॉइड करतो ट्रॅव्हलिंग करायला, पण मला तेवढंच अर्जंट काम होतं म्हणून मला दुपारीच सकाळीच निघायला लागला. सकाळी निघालो, रात्री पोचलो म्हणजे 11 वाजता. आरामात झोपलो मस्तपैकी, संकेतने मी सकाळी उठलो आणि बरं रिटर्न संध्याकाळचा प्रवास. सो नक्कीच आप ब्लॉग एंडपर्यंत पहा, रस्त्याची कशी काय कुठे कंडिशन काय आहे, शॉर्टकट कुठे आहेत. संगमेश्वर हातकांबा अजूनपर्यंत खराबच आहे, ते काम चालूच आहे, त्याचं काम झालं नाही आहे. बाकी रोड तर बऱ्यापैकी चांगला झाला आहे. महाड माणगाव वाकणला जरा येताना मी पण सांगेन त्या ब्लॉगमध्ये परत, पण आता सांगून ठेवतो की तो वेगळा म्हणजे ब्लॉग येणारच आहे. बट एक आयडिया देऊन ठेवतो की येताना पण वाकण म्हणजे वाकणपासून पनवेलपर्यंत थोडा रोड खराब आहे, थोडासा खराब आहे म्हणजे एकदम अचानक खड्डा वगैरे येतो म्हणजे पटकन, त्यामुळे माझी गाडी आपटली चांगलीच, पण श्रीरामबद्दल काय झालं नाही. तर असा रोड आहे. तर येताना हा नक्की ब्लॉग बघा, गणपतीला गावी येताना तर नक्कीच ब्लॉग बघा, तुम्हाला आयडिया मिळेल की ऑगस्टमध्ये काय कंडिशन होती. आणि 2 वीकमध्ये तर काय काम होत नाही पूर्ण कुठलं, 15 वर्ष झालं ना, 2 वीकमध्ये कुठे काम होणार होती. तर मग ते काम तर कुठे दिसलं नाही चालू होतं असं म्हणजे काय, सगळं मला शांतच वाटत होतं. मे बी रात्री गेलो असेल म्हणजे रात्र झाली असेल म्हणून शांत असेल मे बी, काही ठिकाणी चालू होतं. तर असं आहे, हातखंब्यापासून पण पुढे लांजापर्यंत थोडासा आहे खडबडी जो नेहमीप्रमाणे येतो, आणि पुढे चांगला आहे बरं आपला राधापूर लांजा पुढे मस्तकी डायरेक्ट गोवापर्यंत चांगला आहे मस्तकी. तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडेल, त्या सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ब्लॉग चॅनलवरती नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब म्हणते दाबा, आणि प्रेस बेल आयकन केलं की तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला येणार. ओके, तर आपण मोस्टली संध्याकाळचे व्हिडिओ टाकायला ट्राय करतो, कारण का म्हणजे सगळं थकून बिकून आलं की आरामात मस्तपैकी सगळे आरामात जेवताना व्हिडिओ बघू शकतात. तर असं आहे, आता अजून तिकडे 2-3 मी व्हिडिओ शूट केले, गावाला एका दिवसासाठी गेलो पण जरा बऱ्यापैकी शूट केलं आहे. तर ते मी शक्यतो गणपतीनंतर दाखवेन, कारण का आता गणपतीचे दिवस आहेत तर गणपतीचे ब्लॉग येतील सगळे, ते नंतर दाखवेन. तर असं आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल, सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर नवीन ब्लॉग येऊन भेटू. टिल देन हरिओम श्री राम. भजनाथ आणि आपला भाऊ आलेला आहे, भाऊ आलेला आहे, भाऊ आलेला आहे, भाऊ आहे, भाऊ आहे. गॉड्स प्लॅन, गॉड्स प्लॅन. बॅक तो मागे संकेत आपला. इकडे मेट्रो बनते आहे लेफ्टला, राईटला मोटो आहे. आणि कसं काय मज्जा चालेल चालेल. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमच्या सगळ्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. आज आपल्यावर संकेत आहे, शिमगा नाही आहे. नवी शिमगेला असतो, शिमगा नाही आहे. अचानक आम्हाला जरा गावी जावं लागतंय, काय कारण असतो. त्याला सकाळी फोन केला की येतोय का भावा, भावा लगेच बोलत चल जाऊन या पटकन लगेच. आज निघतोय, उद्या बरं रिटर्न आहे. काय ते तुम्हाला नंतर सांगू आम्ही नंतर नक्कीच. कसं वाटतं भाई, गुलदस्त्यात आहे, गुलदस्त्यात आहे सगळं. अचानक भयानक ठरलेला प्लान आहे. आणि याला म्हणतात ऍक्च्युली श्रीराम अंबेजन असा फ्रेंडशिप. आम्ही भले कमी बोलतो आजकाल, भाई लग्न झालेलं आहे दोघांना, पण लागोपाठ म्हणजे मागे मागे पुढे मागे लग्न झालेलं आहे, सगळेजण लाईफमध्ये बिझी आहे. बट एका शब्दाला भाई लगेच बोलला, चल आपण जाऊन या माईंडसाठी जायचं, आपण जाऊन या श्रीराम अंबेजन. असे मित्र सगळ्यांना भेटू दे, श्रीराम श्रीराम श्रीराम. तर आता आपण निघालो आहे. ओके, तर बघा आता अंधिवे कसा काय, दुपारचे ऑलमोस्ट 12:15 होऊन गेलेले आहेत. तर आपल्याला गावाला कणकवलीला पोहोचायचं आहे लगेच, तिकडनं रात्री पोहोचून सकाळी उठून कुर्ला गेले आपल्या डी जेवायला उद्या. अच्छा, संडेला कुर्ला मीन्स श्रावण आहे. नाही माझा आहे श्रावण, पण ठीक आहे, होता म्हणता नंतर. ठीक आहे चालेल, चल आपण निघूया बघूया कसं कुठून जायचं ते. ठीक आहे चलो, बाय. आम्ही एकदा काय थांबलो आता जेवायला, तर जेवण मागवलं आहे शेवभाजी. परवा पण आम्ही खोपोलीला शेवभाजी केलेली कर्जतला सॉरी. आणि आता संकेत पण जर काम करतो ऑफिसचं, खूप बिझी आहे, खूप बिझी आहे भाऊ. मागे तो आलेला तेव्हा पण काम करत होता ना काहीतरी संकेत, मागे आलेला ते गावाला बेंगळूरला बंदरला. चालू दे चालू दे चालू दे, सगळ्यांनी जेवायला या. सो हा तो राईट आहे, आपण मागे मी दाखवलेला एकदा, हा इमेज एका रोडला घेऊन जाणार आपल्याला. ओके, मी मॅप लावलेला, चौक फाटा गेला ना की त्याच्यानंतर राईट हा जुना आपल्या रोडला घेऊन जातो इमॅजिका रोडला. त्याला बघा इथे खालापूर म्हणून लिहिलं बघा समोर, तो लँडमार्क आहे त्याचा. म्हणजे आपण खालापूरला आलो आहोत. खालापूर म्हटलं की लोकांना काय वाटतं की खालापूर म्हटलं की लोकांना काय वाटतं की आपला तो खालापूरचा टोल, हा खालापूर एरिया तो टोल तिकडचा वेगळा बघा. आता हा खालापूरचा रस्ता आहे, तर बघा हा समोर बघाल ना तर हा इमॅजिका दाखवतो संगीत. हा
हार उडवतो इमॅजिन करायला लावा तुम्हाला शॉर्टकटने गुगल मॅप लावा तुम्हाला टाइम बराच असतो मग आपण डायरेक्ट तिकडनं पाली पाली गणपती बाप्पाच्या मंदिरच्या बाजूने निजामपूर करून डायरेक्ट आपण माणगावला बार बोलूया ठीक आहे चला भेटू मंडळी आता हे आलेलं आहे पाली गणपती बाप्पाचं मंदिर आलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय हे बघा इथे मंदिर आहे लेफ्ट साइड ला गेट आहे इथे एंट्रन्स आहे इथला आता आपण इथून राईट ने आपण पुढे जाणार हा रोड ऍक्च्युली आता पुढे बाहेर पडेल निजामपूर मार्गे माणगावला माणगावला बाहेर पडेल माणगाव कुठलं इंदापूर माणगाव होतं ते माणगाव आपण ते कुडाळचं गेलेलं ना संकेत मी मागे आपण गेलो होते ते नाही आता हा निजामपूर मार्गे बाहेर पडेल इथे मी मागे सांगितल्याप्रमाणे डे मध्येच या इथे मॅप लावा म्हणजे काय चुकलं वगैरे तुम्हाला रस्ता सांगायला कोण ना कोण भेटेल इकडे रात्री जरा कोण नसलं तर तुम्हाला रस्ता कसा काढणार ना कारण इकडनं पुढे गेला की एक रस्ता जातो वाय तामिनी घाट पुण्याला परत आणि एक जातो सरळ कोलाडला आणि एक जातो सरळ निजामपूरला असे रस्ते तिकडे तर आम्ही मागे मग दाखवलेला एकदा परत परत आपण रोड नाही दाखवत सारखे सारखे पण हा एक शॉर्टकट बरा पडतो ट्रॅफिक मध्ये वगैरे आणि डे मध्ये वगैरे ठीक आहे सो आता बघू संकेत तुला कसं वाटतंय वाटत थांबव मस्त 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 हा नवीन वाला रोड एकदम ट्रॅफिक फ्री होता त्याला दोन शॉर्टकट दाखवलं एक तर कालापूर मार्ग आहे म्हणजे तो एक्सप्रेसचा आपण इमॅजिकला येतो ना टोल पे करून तो टोल डब हे करता म्हणजे आपल्या गावातल्या रस्त्याने कसं येतं दाखवलं ही पहिली अशी आमची ट्रिप आहे ज्याच्यात आम्ही खूप सारा टोल वाचवून आय थिंक प्रवास करणार आहोत असंच करत काय माहिती बापू कृपेने एक दिवस आम्ही तुम्हाला गाडी पण बदललेली दिसू शकते ग्रीनरी आहे बाहेर बघाल ना उलटा कर कॅमेरा दाखवत असं दाखवत बाहेर बघायचं बघा एवढी ग्रीनरी आहे ना आता मस्त बोलत ना काय ते डोंगर काय गाडी सगळं एकदम ओके मध्ये ओके ओके सगळं ओके आपला कोकण मध्ये पट्टा भारीच आहे ते फुल मस्त ग्रीनरी आहे आम्ही दाखवला पण जे डोळ्याने बघायची मजा आहे ना खरी मजा तीच आहे डोळ्याने बघायची मजा तीच अजून विनेला ते वाईब्स येत नाही त्याचा तो मायकल शुमेकर आहे त्याच्या आतमध्ये जो लपलाय तो अजून झोपलेला आहे वन्स तो जागा झाला की मग खऱ्या अर्थाने या प्रवासाची एकदम बोलतात मग ती धमाल लुटते मला कसं माहिती तोपर्यंत मुंबई लागत नाही ना सवय झाली नाही एवढी की तोपर्यंत मला नाही होत तोपर्यंत असं होतं की रस्ता कव्हर कर रस्ता कव्हर कर पहिला पटापटापट अंधाराच्या होईल तेवढा अगोदर रस्ता कव्हर करायचा हेही त्याचं एक चांगलं आहे की तो जितका होईल तितका आहे ना प्रवासाला निघाला की त्याचा लास्ट टाइम आम्ही सातारा मार्गे जात असताना आपण उजेडा जेवढा तो प्रवास म्हणजे रस्ता कव्हर करायला बघतो बस आणि मग मग नंतर तर काय नाही मग जो तो म्हणेल तसं मग थांबत जसं म्हणेल तसं कसं ही चांगली स्ट्रॅटर्जी आहे आय थिंक है ना आम्ही पण लहानपणापासून बघतोय आपल्या काकांना मामांना सगळ्यांना म्हणजे आता बंटी माझा भाऊ आहे ना रितेश तो लहानपणापासून ड्रायव्हिंग करतोय तो म्हणजे लहानपणा एज मध्ये आल्यापासून ड्रायव्हिंग ते झाल्यापासून तर तो पण तेच सांगायचा मला की होईल तेवढा कव्हर करणार रस्ता पहिला थांबत नाही बसायचा आपल्याला सांगता येत नाही कोकणात कुठे कधी आपल्याला थांबावं लागेल म्हणजे ट्रॅफिक मिळेल काय मिळेल त्यामुळे होईल तेवढा रस्ता कव्हर करायचा आम्ही पटावट पटावट करतो ती सवय लागली आणि एकदा रस्ता कव्हर केला की घरी गेलो की झोपायला मोकळे आराम करायला असं आहे पाऊस आहे थोडासा चालू झाला आहे एवढा नाही मस्त डोंगर वगैरे एकदम भारी आहे मस्त आहे रोड एकदम खाली आहे कशेडीमध्ये परत थोडं काम चालू झालं आहे रुंदीकरण करत आहे डायव्हर्जन आहे थोडे कशेडीमध्ये 5:38 झाले संध्याकाळची वेळ आहे आता आपण टनल जवळ पोहोचतोय बघा डायव्हर्जन आहे ते आता
खाली जायचं इकडनं, म्हणजे परत त्याने काम चालू केलं वाटतं गाडी रस्त्याचं. आता आपण मी बघितलंय तो रोड डायरेक्ट त्याने खालीच कनेक्ट केलाय, त्याने घाटावर कनेक्ट नाही ठेवलाय, त्याने रोड डायरेक्ट खाली कनेक्ट केलाय. मी जो मागे सांगितलेलं ना, मी 8 जूनचा ब्लॉग केला तेव्हा सांगितलेलं की एक रोड मला वाटतं हे लोक डायरेक्ट खाली कनेक्ट करणार होता, तो आता बघा इथून आपण आलोय डायरेक्ट, म्हणजे ऑलमोस्ट घाटाचा रस्ता दिसणार होता तुम्हाला असं त्याने डायव्हर्जन टाकलाय. कळलं संकेत? आबा टनेल चालू केला भाई, एका साईडचा टनेल चालू केलाय जेणेकरून तो दोघांना पण कामाला येईल जायला यायला. संकेतची गुड मॉर्निंग झालेली आहे, बोलू ना. आणि हा 1 मिनिटाचा टनेल आहे, 100 मीटरचा टनेल आहे, 1 मिनिटामध्ये पार होतो, नॉर्मल स्पीड आपला असतो. आपण आलो मुंबई गोवर्ना, इथे परशुराम मंदिर आपण जे लास्ट टाइम बघितलं दाखवलं ते, आणि हे संकेत शिरेशकर आहेत, आणि इथून आपलं बघा तिथे धनुष पण दिसतं तिथे होतं तिथे, आणि इथे खाली ती वशिष्ठ नदी तिकडे आहे, ती वशिष्ठ नदी आहे, भारी आहे. इकडं आपण मुंबई गोवर आलो, बघा चहा वगैरे पिवायचं, बघा चहा कुठे काय काय चहा वगैरे पिवायचं म्हणे की आपण ओके. पण इथं आपण लहानपणीच्या आठवणी एकदम विचार काकांकडे आहे का चहा काय नाही आपण लेट झालो. इथे कुठे आहे काका चावाला? चावाला कुठे आहे? इथे बघा इथून परशुराम मंदिर आहे आतमध्ये, म्हणजे काका म्हणते तिकडे चहा पाहिजे, त्यांच्याकडे चहा ना आता संपला असणार मी त्यांच्याकडे ना. असा चहा आणि आता व्ह्यू, इकडं वशिष्ठ नदीचा व्ह्यू होता पूर्ण पहिला, आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे मंदिर, आणि बघू आता ते खोपट्यामध्ये चहा मिळाला असतं ना, खोपट्यामध्ये आपलं काम भारी झालं असतं ना. संकेत चहा कसा मस्त असतं ना, बघा आता किती वाजलेत, 7:30 झालेत, अजून इकडं 5-7 तासात होतं लग्न पोचायला कणकवलीपर्यंत. बघू चलो अजून ट्रॅव्हलिंग बरंच आपल्याला. इथे खाली ते हॉटेल होतं विसावा म्हणून, त्याचा पूर्ण आता व्ह्यू पूर्ण गेला असणार त्याचा, तिकडं वशिष्ठ नदी पूर्ण दिसतं माहिती आहे ना, आपण गेलो ते मागे बघितलेली लास्ट टाइम. इन द नेचर विथ द नेचर, सकाळी आला मस्त वाटलं वगैरे, खाली रस्ता जायला चालत जायला वगैरे इथे मस्त आहे. संकेतचा मोबाईल कनेक्ट करतो, गाडी थांबवली साईडला म्हटलं, कनेक्टेड झालाय. आता आपण एक देवाचं गाणं तर आम्ही दाखवतो ते नको, थीम नको, नंतर आम्ही अपडेट करू, आमच्या एवढ्यात काय नको. सवत चढा वॉटरफॉल गेल्यानंतर आम्ही थांबलोय, आता बघूया आता आपण मस्त समोर पाहणं, मस्त भारी वाटतं ना व्ह्यू एकदम सुंदर, संध्याकाळच्या बॉकला बाहेर निघाले सगळे, आणि असे काय ढग आहेत अप्रतिम, मस्त वाटतं इकडे पण मस्त. 20 किलोमीटरवर सावर्डे आहे, सावर्डे तू त्याच्याकडे बघत नाही डोकं कसं पडत आहे असं, चला बघू पण कसं करायला, ते काम करतो आपण सांगतो ते गाणं लाव. संगमेश्वरला जवळ आलो की थोडं काम चालू आहे, धामणी गाव आहे ते, थोडं काम चालू आहे तर तो बघून आपल्याला जावं लागेल रस्ता. हो बाकी रस्ता एकदम मक्खन आहे, मस्त ना संकेत, स्मूथ आहे, स्मूथ आहे एकदम रस्ता. संगमेश्वर आलंय, इथून लेफ्टने गेलो ना आपण की देवरुख आठवतो का संकेत? हो देवकार, देवरुख साखरपा साखरपा मागे
तर आपण इकडं देवरुख मार्गाने आता आपण परत हातकंबा साईडला चाललो आहे. रस्त्याचं बरंच काम आहे इकडे. संगमेश्वर ते हातकंबा गाडी स्लो असलीच पाहिजे आणि पावसामुळे रस्ता कमी दिसतो इकडे आपल्याला आता. ठीक आहे, तर आता सध्या काम चालू जातं इकडे बऱ्यापैकी. बघू हळूहळू जाऊया आपण, बघूया कसं काय होतंय ते. तो आता आपण आलो, हा राधापूरचा टोल आहे, एक्सप्रेस हायवे. रात्री जे किती वाजले तरी संकेत 10:10 आणि आपल्याला दिसणार ना अंधार, काही दिसणार नाही इकडे, लाईट बीट नाही काय नाही. आपण इकडे चहा प्यायला थांबलोय. काका फुल लाईट असता तुम्ही काका इकडे रात्रभर असता? नाही थोडाही जाणार होता म्हणजे. हां चहा प्यायला सगळ्यांनी. संकेत ऑल सेट. अचानक भयानकचा प्लॅन. कासरडे आलो आहे. कासरडे कोण कोण कासरडेचे असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आय लव कासरडे. कारण आपला कॅमेरा बंद हे झाला आहे, ब्लर झाला. आता आपण बघूया. मी जरा मुद्दाम खाली गाडी खाली टाकली कारण का बोलतो आहे खायला का बघा ना संकेत. हो 10:30 झाले. थोडा अंधारपण आला आहे. अंधारपण आला आहे बरोबर. आला अंधारपण थोडासा आला आहे म्हणजे झोपायच्या अगोदर पोटाला काहीतरी आधार मिळू दे. आता काय मिळत आहे तुम्हाला आपण नवीन ऐकतो काहीतरी. मंडळी समोसा खायला या. रात्रीचे किती वाजलेत? 11 वाजलेत. आम्ही इकडे चालू होतं शॉप छोटस नशीब असं वाटतं की आमच्यासाठी चालू होतं एवढी भूक लागलेली. आणि म्हटलं की आता आम्ही खायला बसलो इथे समोसा खातोय आणि कणकवलीमध्ये आलेलो आहोत आपण. आणि काय बोलतो संकेत रात्रीचं काय जे मिळेल ते खायची तयारी पाहिजे ना. जेव्हा रात्रीच्या प्रवासाला जेव्हा आपण निघतो तेव्हा जे मिळेल ते खाण्याची तयारी असते. बरोबर बरोबर. कारण इकडे टाइम पण कव्हर करायचा आहे, रस्ता कव्हर करायचा आहे आपला. तळकोकण म्हटलं की माहिती आहे ना 12-13 तास कुठेच नाही. तरी आपण सकाळी नॉर्मल स्पीडने निघालो. सकाळी नॉर्मल स्पीडने येऊन पण आपण 1:00 पसपस निघालो. आणि आता आपण सकाळी 1:00 निघालो, 1:00 निघालो दुपारी म्हणजे. आता आपण 11 नॉर्मल स्पीडने म्हणजे काय 80 आपले जे रेकमेंडेड असेल त्याच्या स्पीडने पण नॉर्मल स्पीडने आलो आपण बऱ्यापैकी. रस्ता खाली होता. हा रस्ता खाली असल्यामुळे बऱ्यापैकी कव्हर करू शकतो. कव्हर करू शकतो. हा संकेत बोला मी चालवतो मी चालवतो बोला ना. मी चालवतो माहितीये भाईला त्या वाईब्स आल्या. रस्ता रिकामा असेल तर मग त्याच्यातला मायकल शुमेकर जागा होतो. हो ऍक्च्युली त्याला म्हटलं मी जोपर्यंत मला मुंबई गोवा भेटत नाही ना माझा कसा होता माहितीये ना की आता म्हणजे नंतर मुंबई गोवा इलो केस आता खवायचा नसता रक्ता रकत खवायचा नसता. मग पळवायची नाही पण एक मुवमेंट असतो आपला तो मौसम असतो गाडीचा. बोला होतो बोला मी जरा पवार नाही बोला घे ना भाई विषय नाही. तर काही समोसा खायला आता आम्ही समोसा खातोय. संकेत पण बोलो टेस्ट कर ऍटलीस्ट आमच्या कणकवलीतला समोसा. त्यांचं छान मस्त पैकी शेव बिव लावून सासरवाडीला कणकवली म्हटलं आमच्या सासरवाडीला चेक कर नशीब बंदच करते बोला जरा समोसा ऍटलीस्ट थंड तर थंड द्या भूक लागली घरी जाऊन जेवायचं जेवायचं मिळणार नाही असेल पण उठवणार नाही कोणाला आम्ही डायरेक्ट पडी कसाय ऑल सेट. ठीक आहे आता जे गोड आपण आहे चांगलाच पण कारला देते आम्ही गोड म्हणून खाऊ एवढा लेट झालेला. ठीक आहे त्याला काही खाऊ घेवा. मंडळी रात्रीचे 11:10 वाजलेले आहेत. आपण आता कणकवली स्टेशनला बघितलं आहे. अफलातून रिडेव्हलप केलेलं आहे कणकवली स्टेशन. आपण मागे मी बरेच रील बघितलेलं म्हटलं तरी संकेत तू बघितलं असेल तू पण. आणि मला तर हे इथून एंट्री आहे इथून अशी एअरपोर्ट सारखं एअरपोर्ट सारखं वाटतं. आपण नंतर ना चल ग्राउंड वरून रेल्वेच काय आपण असं हरकत नाही. आणि रात्री खरी मजा दिसते लाइटिंग मध्ये की तिकडे चालू ठेव तुझ्याकडे. इकडे प्ले एरिया केलाय मुलांना. ओके आपले एरिया आहे बघा. इथे ते काय आहे विंदांची राणीची बाग. आणि इकडे हे गवा आहे झेब्रा. आता रात्री दिसत असेल कणकवली बघा. आय लव्ह कणकवली. आय लव्ह कणकवली टॅग करा. हो सुंदर असं मंदिर पण आहे. शिव मंदिर वाटत ना ते. नाही गोठणदेव प्रसन्न भगवान शिवांचा फोटो. हा भगवान शंकरांचा फोटो. सुंदर सुंदर अप्रतिम केले आहे बघा. आपला तून गेला आतमध्ये आपण कधी नंतर जेव्हा वेळ मिळत जाऊ. नक्की नक्की. आणि रिक्षा स्टँड आहे इकडं आपण भेटून घेऊया. मंदिर आहे ते मस्त आहे असं. या कधी इथे असं आला ते फ्रेड का मारावं तर बघायला जाता बघा. इकडनं समोर एक्झिट आहे. आणि इकडे माणूस किचा एक मेसेज आपल्याला हाताला हात म्हणजे आपण
बोलतो ना माणूस माणसाला सपोर्ट करणार लाईफ मध्ये असं आहे.